पाच रुपये देत नाहीत, पाचशेच टाका लागते. किती टाकू दे? पाच रुपयेच टाकतो म्हणाले, पाचशेच टाक म्हणतात. बरोबर आहे. नवीन बुलेट घेतला आणि पाच रुपयाचं पेट्रोल टाकायला अवघड झाले बाबा. काय नवीन नंबर घेतलाय? नवीन नंबर बघून घ्या. ही गाडी कुठे दिसली की नाही? दगड डायरेक्ट डायरेक्ट दगड घालायचा सुट्टी नोट. आणि ते एक देवदास माणूस आहे आपल्याकडे. आणि म्हणजे अतिशय फास्ट माणूस विशेष नाही, इतकं फास्ट करतो की चार जणांचा जीव जेवतो. आता तोंड तिकडे करायलाय मुद्दाम. बर बर, त्याचं जन्मल्यापासून तसं आहे, त्याचं काय चुकी नाही. आमचे मित्र मंगेश दादा गोडबोले यांनी नवीन बिझनेस चालू केलाय त्यांचा. हवा चेक करणे, भरणे, पंक्चर काढणे. सहकारी मित्र त्यांचे आमचे अभि स्लोमॅन. पाच चालू आहे मशीन काम, पाच चालले तुझ्या मशीन. शॉपिंग चालले आपण बघू शकता. गॉगल बिगल घ्यायला लागलं काय माझ्याकडे नाही तो बाबा. आणि इथं हेल्मेट पडलेला आहे. काय देतो की ताम, काय गडबड आहे? दर काय विषय प्रतीक? लय पैसा आला वाटतो तुझ्याकडे. आणि कसं वाटायले सौरभ हेल्मेट 2000 रुपये घालून असलं हेल्मेट घेऊन गोप्रोचा माउंट पण नाही आला, काय उपयोग आहे? 2000 रुपये घालून 2000 रुपयाला हेल्मेट घेतलाय. कोण कंडवला रे तुला? गांधीनगरात गेला असताच 2500 जरा जास्तच बोलला. हेल्मेट की तू माझा मित्र एकटा आहे, तर परवा एकदा हेल्मेट बुलेट घेतला मग मी गांधीनगर नाही रे जाय का. चला चला हे भाऊ आहेत आपले ज्यांनी आपल्याला गॉगल दिलाय. आणि इथं ही दुकान आहे, तिथनं आपण घेतले. आपण आता जाऊया पुढे बघूया काय होते. तर आता विषय असा झालाय की आम्ही चाललोय कुठे तर फॉल्सला, आणि माहीत नाही कुठे चाललोय ते नेमकं. खरं रस्त्यात आता मध्ये सगळीजण एकत्रच चाललेलो, पण राहिलेल्या गाड्या पुढे गेल्या. आणि आमचे सौरभ दादा त्यांना गॉगल घ्यायचं होतं, त्यामुळे आम्ही मध्ये थांबलो. आता बघितलाच असाल तुम्ही, पण बाकीच्या सगळ्यांना आम्ही सांगितले की बाबा गाडीतले हवा काढायला थांबलेलो. हवा काढायला कशाला मिस्त्रीकडे जातात मला पण माहित नाही. खरं तसं आम्ही सांगितले त्यांना मिस्त्रीकडे गेलेलो हवा काढायला म्हणून. आता बघूया कुठली विश्वास ठेवतात काय करतात. बहुतेक सगळे जण पुढे गेलात. बघूया जाऊन आता काय विषय आवाज यायला का नाही मला तर माहित नाही, पण होप खोली येत असेल. वेलकम बॅक टू द चॅनल, होप यू ऑल गाईज आर डुईंग वेल. तर आजचा व्लॉग पण मराठी होणार आहे आपला. तर आजच्या व्लॉगचा विषय म्हणजे असा विषय काय नव्हता, तर निवांत होतो आपण घरात. घरात बसलेलो तो पोरा पण सगळी होती आपली रूमवरच. मग काही जणांना फिरायची हाऊस लागलेली होती, हुक्की उठलेली फिरायला जायची. त्यासाठी चाललेलं प्लॅनिंग आमचं दररोज की बाबा आज इकडे जायचं, हा उद्या तिकडे जायचं, ट्रक जाऊ दे. तर इकडे जायचं तिकडे जायचं प्लॅनिंग चाललेलं होतं.
पण काय म्हणजे असं मेळ होत नव्हता की बाबा हां जाऊया आज उद्या जाऊया असं काहीच होत नव्हतं. सो मग आज थोडंसं प्लॅनिंग ठरलंय, फिक्स झालंय. हा आम्ही आपला, तुम्ही बघतच असाल, आपल्या विझार्ड स्क्रीम्सचा मॅनेजर जो आहे तो हाच आहे, जो करतो मॅनेज आत्ता सध्या तरी. गोप्स नाही आहे. आणि ही आपली बाकीची सगळी गॅंग अजून आहेत, अजून चार जण आहेत, ती पुढे गेलेत, तर त्यांना आपण जाऊन भेटूया पुढे. आता आपण चाललोय आपण आता कुठल्या तरी फॉल्सला. त्या फॉल्सची आपल्याला काहीच माहिती नाही आहे, काहीच म्हणजे काहीच माहिती नाही आहे. तर ती माहिती आपल्याला आपले नॉर्मल नेहमीचे लेजेंड तुम्हाला माहिती सांगणार नाही. तुमचं कुठे कुठे चाललोय आपण, काय विषय नाही? तसं मला ते वॉटरफॉलचं नाव नक्की माहिती नाही. बेनाटी काय तर असं दर्शन बोलला. बर, दर्शन माहितीच आहे आपल्याला. दर्शन, दर्शन पाटील युडीपी. हो, युडीपीचा लॉमखम काय सांगायला सांगून सांगत नाही मी आता. फॅमिली फ्रेंडली ब्लॉग आहे आपला, तसलं काय बोलू का? वारा आले उडून जाणार नटकी जास्त. काय तुझं काय म्हणणं याच्यावर? काय आणि इथं बघू शकताय आपण. ए रुत्या रुत्या भाऊ, तुझी भाऊ शेवट रोड आहे. विशेष नॉट गो सपलाच विषय तर चोरला गाठ चालू झाला रे. तर आता विषय असा झालाय, कसा झालाय की काय आम्ही वाढवत चालले इथं. आणि किती किलोमीटर झाले आपले? 88 किलोमीटर. 88 किलोमीटर झाले आपलं. थांबा किती ऐकू दे, थांबा एक जण बोला. 88 किलोमीटर. अरे बास कर की तू आता इंडिमेंटल औषध घेतलायस, त्यामुळे तुला तसं त्रास होतो. नावाची गोळी घेतला असं दे तू बोल. 88 किलोमीटर झालाय. अजून आम्हाला जवळपास किती किलोमीटर जायचं असेल काय सांगता अंदाज नाही. आपला मंगेश गोडबोले, सॉरी जरा जीप जड येत. अजून आपल्याला 132 किलोमीटर पुढे जायचं. 133 किलोमीटरला आभार मोठा आहे म्हणून एवढं पण हे करू नये. आता तुम्ही मोठे जाते गाडी. अरे आपलीच गाडी आहे. अरे आपलीच गाडी आहे. ड्रायव्हर घेऊन गेला. जर चैतन्य आहेस काय? सेल्फी सेल्फी गाडी की काय? तसं आम्ही आलतो खरं तर भेटणे वॉटरफॉल्स बघायला. आपण रोड बघू शकता, तिथून रोड सगळं आत गेलाय. पण झालं असं की भेटणे वॉटरफॉल्स बंद आहे सध्या. तिथं आज लोकांना सोडत नाही. का सोडत नाही? त्याचं कारण काय बोलला नाही तो. बर, तर आपण लो बजेट मध्ये एक आपल्याला एक वॉटरफॉल्स मिळाला आहे. कशामध्ये? लो बजेट वॉटरफॉल्स. ओके, कुठे कुठे? लो बजेट वॉटरफॉल्स. ए तुमचं गप असा बोल, किती किलोमीटर झाले आपलं? 105 किलोमीटर. आपण बेळगाव पर्यंत आलो इकडे. 105. बर, पण असं म्हणतात की नशिबच गांडू तर काय करणार पांडू, अशी अवस्था आमची झाल्या. आणि ह्या वॉटरफॉल आपण सोडून रिपोर्ट असल्याशिवाय, आपल्याला रिपोर्ट असल्याशिवाय बाउंड्री सोडणार बाहेर. बाउंड्रीला बाहेर सोडली, आपल्याला बाउंड्रीच्या बाहेर सोडणार झाल्यात. बरोबर आहे. असं झालं तुम्ही आता त्यांनी एकतर स्वॅप घ्या म्हणाल्यात, स्वॅप करायला गेलो चुकून पॉझिटिव्ह आलं तर ते बोम इथे बोम. आणि परत कॅन्सल केल्या तर आणि परत तुमचं इथे जंगल कुठं? कोणाची सिटी? मानसी कोण? मॅनचेस्टर. तोंड पहिले सकाळी उठल्यावर आम्ही छेदच सांगा इकडे. ओशन शर्मा, ओशन शर्मा तो आपला कास्टर बिनकामाचा यो आज आला आमच्या बरोबर. काय जुईन झाले व्यवस्थित? किती वेळा सांगितलं रोज आंघोळ करत जावा, ऐकत नाही. आणि माग आपले रो ड्रायव्हर, हेवी ड्रायव्हर सौरभ गाडगे. आणि तोंड कशाला पोवले? आज काय सगळा बोंबा बोंब चालवायची ह्याच्यामुळे चालवायचं.
हे मेन रायगड पोलीस पुढे सोडून झाल्यात म्हणजे बाउंड्रीला सगळ्यांना हे करायला लागलेत म्हणजे जाताना सोडतात पण येताना जाताना सोडतात पोलीस मागे बघू शकता आपण पण येताना आरटीपीसीआर पाहिजे वॅक्सिनेशन सर्टिफिकेट तसलं चालत नाही ते वॅक्सिनेशन सर्टिफिकेट काय म्हणा वॅक्सिनेशन तसलं काय नसते आणि हे बारक पोरक गाडी चालवणार म्हणाले म्हणजे आता जरा कॅमेरा बंद केली घ्यायची मजा पण तो अमेझॉनच्या जंगलाचा ब्लॉक करणार होतो त्याचं काय आलं अरे तसं जंगलातच करूया की मग आता कुठं आहे पण अमेझॉनच्या पलीकडच्या जंगलात आहे पलीकडच्या गल्लीत अमेझॉनची जंगल आहे पलीकडच्या गल्लीत हा कुठली गल्ली ही कुठली गल्ली आहे मग कुठली गल्ली कनकुंबी कुठली गल्ली आहे आणि पलीकडची गल्ली अमेझॉन गल्ली बरं अमेझॉनच्या गल्लीत जायचा आपण आता थोड्याच वेळात अमेझॉनची गल्ली कशी आहे म्हणजे लास्ट व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितला तो अमेझॉनचा पडलेला डोंगर किंवा ती घसरगुंडी काश्मीरच्या काळातील माणसाला मी आणलेलं नाही मुद्दा म्हणलेला नाही कारण कसं आहे आपल्याला एकही ठिकाण भेटलेलं नाही आम्ही आतापर्यंत तीन वॉटर फॉल्सला भेट दिली पण त्यांना आम्हाला हकलून धावलं होता त्यामुळे काय प्रश्नच नाही हकलून म्हणजे विशेष नाही अजून जायलाच मिळालेलं नाही कुठेच नाही आमची राहिली रोडवर फिरायला वगैरे रस्त्यात असं दर्शन पाटीलचा प्रोग्राम होत आहे तो म्हणतो काय जंगलात ट्रॅकिंग करायचं काय बघूया काय करताय ते पुढच्या पुढे आपण बघू शकताय पाऊस तर काय मिळाला नाही अरे कॅमेऱ्याच्या आंबलर झाले जरा ओके नाव यार ओके दर्शन पाटील आमचे नवीन बिअर ग्रिल्स यावेळेला आमची मेन बिअर ग्रिल्स आम्ही आणलेले नाहीत बिअर ग्रिलचा प्रश्न आमचा तो चैतन्य गोडके मेन बिअर ग्रिल्सचे पुतणे ते आणलेले नाही त्यावेळेला आम्ही त्यामुळे बिअर ग्रिल्स राईट बघू शकताय शर्ट बीट काढून बॉडी दाखवत फिरत आहेत इथं आणि त्यांच्या मागं अल्बर्ट आइन्स्टाईनचे पुतणे गणेश संपत हो गणेश संपत माग बघा सपला विषय आणि ही जनता आपली बिनकामाची बरं कुठं चाललोय आपण सर्वे काय विषय दर्शन आपल्याला वॉटरफॉल कडून होत आहे हा रस्ता तर काय माहिती नाही आपल्याला बरं दर्शनच्या पाठीमुळे आपण चाललो आणि असं तर नाही आणि दर्शन आपल्याला पूर्ण अपोजिट आणलाय वॉटरफॉलच्या आणि कुठं कुठं चाललोय आमचं आम्हाला पण माहित नाही अतिशय सुंदर असा रस्ता आपल्या समोर आहे अशक्य आणि सुंदर असा रोड फक्त इच्छा आहे तिथे स्थापित आणि त्यात असे दर्शन करतो मित्र अजिबात नको अजिबात नको सात सात वर्षानंतर भेट हे पुढे चुकून का नाही फॉरेस्ट ऑफिसर आला का नाही असली मारतील आणि एवढं सगळं फिरवलं दर्शन आम्हाला न्यायचं कसं चांगलं आहे की गॅंग सगळे आमची या लवकर सांगितलेलं का नाही सांगितलेलं तसं म्हटलं अभिनंदन कोणी जवान असं झालंय दर्शन आपला भला मोठा डोंगर पकडून उंदीर काढलाय आणि आणाय तिथे आणलाय बाहेर सुरुवात आपण त्या कोपऱ्यातनं केली ती त्या कोपऱ्यातनं केली आणि असं गोल फिरवून हित खाली आणलाय परत आणि म्हणे यो धबधब्याला न्यालाय आणि म्हणे यो बिअर ग्रिल्स आणि म्हणे एम्फॉर्म करणार आणि म्हणे जीपे ट्रॅकर हे काय बोलायची गरज नव्हती आम्ही आंघोळ करतोच काय बघित करतो अरे हो बर या स्पॉटचं आपलं एक वैशिष्ट्य आहे सर्वेस आपल्याला सांगू शकतोय अयनाकोंडा पिक्चरचं ज्या शूटिंग झालेलं आम्ही पण जंगलात ते इथून 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 शूटिंग स्टार्ट झालेलं ते बरं त्यांनी सेट पण तयार केलेला बरं आपण तेच बघायचं आता चित्ता तरी अयनाकोंडा येऊन चावल किती ती बघू शकता व्हिडिओ आपण ते लास्टला दाखवलेलं त्या व्हिडिओत अयनाकोंडा सगळे पडलेलं तिथं ते फुलाचं झाड होतं हीच काय ती व्हीर बरोबर बरोबर लास्ट शूटिंग इथेच झालेलं सर्वांना टाकणार की हीच व्हीर
आमचा डायनासोर बी इथेच टाकणार आहे. त्यावेळेचे सुप्रसिद्ध कॅमेरामॅन जे आपले इंडियाचे आहेत जे की ते पिक्चर शूटिंग करलं होतं त्यामुळे त्यांचं जरा बॉडीवर इफेक्ट झाला. चैतन्य खोडके पुण्याला ट्रीटमेंटला गेले ते. पुण्याला ट्रीटमेंटला खरं तर त्यांना आम्ही नेणार होतो. मला आणायचं होतं त्यांची जुने दिवस ताजे करायला. नाही खरं तर आम्ही त्यांना मिरजेला नेणार होतो कृपामे मध्ये. खरं त्याच्या लावले हे पेशंट केस आम्ही सांभाळू शकत नाही म्हटलं ते. हाय लेवल त्यांना मेंटॅलिटी डिसऑर्डर आहे त्यांना. हीच ती नदी. आता पाणी जरा कमी आहे त्यातनं जहाजातन ते जात असतात ते माकडवर ते वर त्या झाडाला उभ्यात थांबलेले ते बरतर आणि फिरून तिकडनं पुढे येते ते. बर हीच ती नदी. ओके ओके. तर आपण वाट चुकलेला आहे अशा तरने. वाट चुकलेलो त्यात पायाला चार जवळ लागलेले ते काढू पर्यंत बाजले रक्त आले पायातनं आणि अजून पण जायला येणार झाले यातन. आलेलो आम्ही दहा जण का तिथे. एकटं पिल्लं कुठे गेले का होते कुठे गेले होते कुठे. काय खाली किती खाली जायचं असं भास कर खाली जायचं जायचा कसले खाली पडले आता खाली. थांबा मी पहिला व्यवस्थित एकटा एकटा जातो उठा. तुम्ही माणूस असा की अजून एकदा पण मला थांबा रे जाऊन मी बी पडलं नाही अजून. वरून असं आलो तिकडे बघू शकता कॅमेरा तिथे. इथून असं वरण आलो आम्ही पूर्ण पूर्ण वरून आणि इथे खाली आणि इकडे फॉल्स आहे आणि हो क्लिअरली दिसत नाही आपण पुढे जाऊया. चला फॉल्स आपण बघू शकता इथं आपण हळूहळू पुढे जाऊया. हे फॉल्सचं नाव मला पण माहीत नाही. थोड्या वेळात सांगतो तुम्हाला पोचल्यावर. तिथं मोबाईल ठेवतो ना मोबाईल सगळं मी बी खाली जाईन आणि माझा डिजिटल लावायला लागेल. आता ठेवतो. ए दर्शा दर्शव नाच नाच